तर विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचं भोंडेकरांनी म्हटलंय. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. ठाकरे मुंबईत जागांची सेटलमेंट करतात असाही आरोप नरेंद्र भोंडेकरांनी केलाय. सिद्ध होते की मुंबईमध्ये जे पाहिजे त्यांना ते सीट्समध्ये जे सेटलमेंट करतात आणि हे इकडच्या पूर्व विदर्भावरती सगळे हे सीट सौदाबाजी करतात. खरं तर हे सौदागर आहेत आणि याच्यावरून दिसते म्हणून अशा पक्षावरती आम्ही जो निर्णय घेतला हा योग्य निर्णय आहे. कारण या अशा पक्षामध्ये कधी आपली सीट कापून टाकतील, कारण शेवटी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल याच्यावर डिपेंड जर राहिलेला जो पक्ष असते तो आपल्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही, हे आम्हाला असं आतापर्यंतचा अनुभव आहे. म्हणून नक्कीच ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो.